फोन काढलं असत पण आपल्या सगळीकडे आपल्या चुटक पुटक बातम्या येणार आणि विषय बंद करून टाकणार. एखाद्या सत्तेच्या किती घरंगळ जायचं याला पण काही मर्यादा असतात. सगळेच पत्रकार तसे तशातला भाग नाहीये. बरेच पत्रकार आहेत पण अनेक असंख्य पत्रकार असे आहेत या देशामधले की ज्या पत्रकारांना लिहू दिलं जात नाही, बोलू दिलं जात नाहीये. म्हणून मी जे सतत सांगतो ना बाबानो, ही गोष्ट, ही निवडणूक आपण नीट लक्षात घ्या. हे 1931-32 साली या देशामध्ये जे ॲडॉल्फ हिटलरने जी गोष्ट केली ना, ती गोष्ट या देशामध्ये सुरू आहे. सगळ्या गोष्टी बंद करून टाकायच्या, सुप्रीम कोर्ट बंद करून टाकायचं. आमचंच ऐकलं पाहिजे सुप्रीम कोर्टाने, निवडणूक आयोगाने पण आमचंच ऐकलं पाहिजे, सीबीआयने पण आमचंच ऐकलं पाहिजे, आरबीआयने पण आमचंच ऐकलं पाहिजे. सगळ्या जेवढ्या आपल्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्था बंद करून टाकायच्या, आमची चॅनल्स बंद करून टाकायची. चॅनलच्या मालकाने जर समजा जास्ती जर आवाज काढायचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरती ईडीच्या आणि इतर सगळ्या केसेस टाकायच्या. पत्रकारांना धमक्या द्यायच्या, पत्रकारांना बोलू द्यायचं नाही. माझे पत्रकार बांधव आज इकडे आलेले असतील, कुठे आहेत? हा, इथे आहेत. दुर्दैवाने या देशामध्ये जर हे परत निवडून आले ना बाबानो, याच्या पुढे तुम्ही घटना बघाल पण लिहू शकणार नाही. याच्या पुढे होणाऱ्या घटना तुम्ही बघाल, बोलू शकणार नाही. जी गोष्ट ॲडॉल्फ हिटलरने केली त्यावेळेला, तीच गोष्ट, त्याच गोष्टींची पावलं इथे पडतायत आता. त्यावेळेला जी काही चित्रपट काढले गेले तिकडे जर्मनीमध्ये, तसेच चित्रपट इकडेही काढले गेले. ॲडॉल्फ हिटलरच्या मनामध्ये काय, त्यांच्या योजना काय, त्याच्यावरती चित्रपट काढले गेले. जसे आपल्याकडे काढले गेले ना सुई धागा, पॅडमॅन, टॉयलेट एक प्रेमकथा, हे सगळे सरकारच्या योजनांसाठी म्हणून काढले गेलेले चित्रपट. आणि मग त्याच्यामध्ये ते अक्षय कुमार, काल बोललो ना मी, या देशातल्या पत्रकारांना भेटत नाहीत पंतप्रधान, या देशातल्या पत्रकारांना इंटरव्ह्यू द्यावासा वाटत नाही. हा पहिला पंतप्रधान आहे या देशातला ज्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये एक पत्रकार परिषद घेतलेली नाही. हा माणूस पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकत नाही, हा तुमच्या प्रश्नाला काय उत्तर देणार हो? कोण तुम्ही आहात? तुम्हाला गृहित धरलेले आहेत. पैसे जे आम्ही फेकत जाऊ, आमच्याकडे भरपूर कॅश आहे, आम्ही पैसे फेकत जाऊ. पैसे फेकले, उभे राहतील रांगेमध्ये आणि आम्हाला मतदान करतील. गृहित धरलं तुम्हाला, गृहित. त्यांच्यासाठी कोण आहात तुम्ही? विकत घेतली जाणारी माणसं. पैसे फेकले की कुठे जातील? हे ही सगळी माणसं हा देश चालवणार आणि ह्यांना तुम्ही आशीर्वाद देणार? बाबानो, ही जी निवडणूक आहे ना, ही निवडणूक तुम्ही लक्षात ठेवा. या निवडणुकीचा फैसला या देशामध्ये लोकशाही राहणार का या देशामध्ये हुकुमशाही येणार, या गोष्टींचा फैसला करणारी ही निवडणूक आहे. आणि तो तुम्हाला फैसला येत्या 29 तारखेला तुम्हाला करायचं आहे. हे येतील सगळे बाकीचे लोक, यांना हुरळून जाऊ नका. ही दोन माणसं, हे नरेंद्र मोदी आणि अमित शाह, ही दोन माणसं या देशाच्या राजकीय क्षितिजावर बाजूला गेली पाहिजेत. ती बाजूला घालवण्याचं काम, सत्कार्य हे तुमच्या हातून घडलं पाहिजे 29 तारखेला. आज मी काही निवडणूक लढवत नाहीये ना, माझा निवडणुकीला कोणी उमेदवार आहे, पण मी जो प्रचार करतोय या देशासाठी करतोय, या देशावरती आलेले संकट दूर व्हावं याच्यासाठीचा माझा हा सगळा प्रचार आहे. आणि म्हणून मी आज तुमच्या समोर इकडे आलो. बाबानो, माझी फक्त आपल्याला हात जोडून विनंती आहे की पुन्हा फसले जाऊ नका. जर पैसे वाटले निश्चित घ्या, पण यांच्या ढोंगणावरती लात मारून त्यांना हाकलून द्या पहिल्यांदा. आजपर्यंत यांनी देश लुटला, आता तुम्ही यांना लुटा. आणि म्हणून हे सत्कार्य तुमच्या हातून घडो एवढी फक्त एक ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर राष्ट्रगीत होईल.
तर आज सुरू असलेल्या काही महत्त्वाच्या जाहीर सभा आपण पाहिल्या. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बीकेसी या ठिकाणची सभा आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी देखील आज घणाघाती आरोप पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवरती केलेले आहेत. तर जाहीर सभा आत्ताच नुकत्या या दोन्हीही आटोपलेल्या आहेत. वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका. पाहत रहा जय महाराष्ट्र.